या शॉर्ट फिल्मचं नाव कॉटर आहे. या फिल्ममध्ये एक गिरिजा ओकनी काम केलं आहे. ही तिची पहिली शॉर्ट फिल्म आहे. फिल्मचा विषय ॲडिक्शन आहे. ॲडिक्शन म्हटलं की आपल्याला फक्त असं वाटतं की ड्रग्स, दारू किंवा सिगरेट. पण आमचं असं म्हणणं आहे की ॲडिक्शन हे सामान्य माणसांना पण आहे. ते चहाचं असो किंवा कॉफीचं असो किंवा गाणी ऐकण्याचं असो, ॲडिक्शन ॲडिक्शन आहे. तर हा विषय घेऊन आम्ही ही स्टोरी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण याची कथा काय असेल, विषय म्हणजे कसा असेल एक्झॅक्ट? थोडक्यात सांगायचं म्हणजे तर वन लाईन सांगतो मी फिल्मची. फिल्मची वन लाईन अशी आहे की दिवाळीच्या रात्री एक अश्विनी नावाची बाई घरी येते. तिच्या घरी येते जेव्हा तिला डॉक्टरनी अडिक्ट म्हणून डिक्लेअर केलं. मग ते ॲडिक्शन काय आहे, कुठले आहेत, एक आहेत का अनेक आहेत, आणि त्याचा परिणाम काय आहे, त्याच्यावरती ती काय करणार. कारण दिवाळी म्हणजे इट इज ट्रायम्फ ऑफ गुड ओव्हर इव्हिल. मग ती तिचा इव्हिलला कॉन्कर करू शकेल का नाही, हा विषय आहे. आणि ही आम्ही सांगण्याचा प्रयत्न केला. गिरिजा संदर्भात सांग. गिरिजाबरोबर काम करायला खूप मजा आली. म्हणजे शी इज एक्स्ट्रीमली टॅलेंटेड. म्हणजे आम्ही जशी एक ॲक्टर शोधत होतो, वर्सटाईल, पॉवरफुल, कॉन्फिडंट, तशी आम्हाला ती लाभली. म्हणून आम्ही वी आर व्हेरी फॉर्च्युनेट. कारण का हे हा रोल जो आहे अश्विनीचा क्वार्टर फिल्ममध्ये, तो खूप कॉम्प्लेक्स आहे. खूप त्याला कॉन्फिडंट असण्याची गरज आहे, एक वेगळेपण आहे. आणि गिरिजाने आत्तापर्यंत हे काम केलं नाही आहे, त्यामुळे वी आर व्हेरी हॅपी अँड वी आर व्हेरी थँकफुल दॅट शी सेड यस टू डू दिस. थँक्यू. थँक्यू.